फायनली तो दिवस आला. पूर्ण घर एकदम क्लीन करून ठेवलंय की अजिबात मागे काहीच राहिलं नाही पाहिजे कचरा वगैरे, कारण की जास्त दिवसासाठी जातोय तर उगाच ते स्मेल वगैरे येईल मग. आणि पूर्ण घर क्लीन, परत ह्या बॅगा पॅक केल्या एवढ्या, बापरे पूर्ण हालत खराब झाली. आता बस एकदाचं फ्लाईटमध्ये बसायचंय आणि मग पोहोचायचंय. आणि मस्त इथे स्वामी समर्थांची पण पूजा करून घेतली की चांगला आमचा प्रवास होऊ दे देवा. मी तुम्हाला स्वामींची मूर्ती दाखवते. ही स्वामींची मूर्ती स्पेशल काय माहिती का, कारण की अक्कलकोटवरून आणलेली आहे स्वामींची मूर्ती माझ्या फ्रेंडने, तिचं नाव अश्विनी, तिने आणली. मी दाखवते तुम्हाला. ही ती स्वामींची मूर्ती आहे जी अक्कलकोटवरून आणलेली स्पेशल डायरेक्ट अमेरिकेत. किती छान आहे ना मूर्ती पण. पूर्ण रेडी आहे, देवघर पण क्लीन झालंय एकदम. बघणार किअन रियांचे टॉयज व्यवस्थित लावलेले आहेत, कारण की येताना माझे सासू सासरे आमच्या सोबत येणार आहे तर घर जरा चांगलं वाटलं पाहिजे, नाही तर समजलं पूर्ण मेस. सो पूर्ण वरती सुद्धा सगळं क्लीन करून आणि ह्या बॅगा घेऊन आम्ही निघतोय. आता प्रत्येक बॅगेचं 23 kg पर्यंत पाहिजे. मी जास्त काही सामान नाही, 20-20 kg बॅगा भरल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त माझंच सामान आहे कपड्यांचा. सगळ्यांचं एक एक बॅग मध्येच झालंय, फक्त माझ्याच एकटीच्या दोन बॅग. माझी कपडे खूप हे बघणार. अमायराचा ड्रेस, अमायराने पूर्ण फ्लाईट सगळे नवीन कपडे घेतलेत इंडियात घालण्यासाठी. बघणार फुल स्टाईल मारते अमू. अमू सगळे बोलतील तुझी जीन्स फाटली. अमूने खूप नवीन कपडे घेतलेत, मज्जा करणार आहे अमू. आणि मी तर इंडियात कपडे घेणार आहे नवीन, कारण की मला सगळे असे ट्रॅडिशनल कपडे घ्यायचे. सो हे आम्ही निघालो मस्त फ्लाईटला जाण्यासाठी. आणि आमची फ्लाईट होती 9:00 AM. सो आम्ही दुपारी निघालोय 3 घरातून. घरापासून एअरपोर्ट थोडं 1 तासावरती आहे, त्यामुळे त्यांची मस्त छान झोप झाली. त्यानंतर बघणार हा रोड, टेक्सासचे रोड एकदम मोठे मोठे आहेत आणि खूप सारे ब्रिजेस आहेत. सो एअरपोर्टवर जाण्यासाठी आम्हाला इथून 47 minutes लागणार होते, तर तेवढं चांगलंच होतं की कियान रियांची झोप पण होऊन जाईल आणि ते फ्रेश राहतील, त्रास देणार नाही जास्त. हे आम्ही फायनली एअरपोर्टला पोहोचलो. थोडं कियान रियान आणि अमायराला साईडला ठेवलं, कारण की आमच्याकडे खूप बॅग्स होते. सो ते आम्ही आतमधून काढत होतो कारमधून. त्यानंतर हे आम्ही एअरपोर्ट, हे DFW एअरपोर्ट आहे, तिथून आमची फ्लाईट होती. पहिली फ्लाईट आमची 16 होती. त्यानंतर आमचा दोहाला हॉल्ट होता. बघणार रियान, त्याला एलिव्हेटर दिसलेलं, त्याला ते वेड लागलेलं की एलिव्हेटरमधून मला घेऊनच चल तिथून. या जर्नीचा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट होता तो कियान आणि रियान कसं राहतील फ्लाईटमध्ये. त्यानंतर इथे चेकिंग होते, सगळी चेकिंग झाल्यानंतर बऱ्याच वेळा चेकिंग होते, ॲक्च्युली सगळं तुमचं चेक होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो फायनल आमच्या प्लेसवरती, जिथून फक्त आता फ्लाईट पकडायची होती. त्यानंतर काही चेक इन वगैरे नव्हती. हे तुझं आहे ना, ते घे ना. दे याला शेर. एका फ्लाईटच्या मागे किती गाड्या आणि किती वर्क असतं ते दाखवते. ओके, एवढ्या गाड्या इथे बस. त्यानंतर आमचे पासपोर्ट आणि बोर्डिंग पास रेडी. इंडियाचे 2 आहेत आणि 3 American passports आहे, हे तिघं इथे बॉन झाले आहेत. त्यामुळे आम्ही पूर्ण रेडी होतो, पण फ्लाईटमध्ये अजून जायला टाइम होता, त्यामुळे मी तुम्हाला असं बाहेरचं इतकं सुंदर व्ह्यू होता फ्लाईट, त्यानंतर साईडला कार्स ट्रक्स, तो व्ह्यू दाखवते. त्यानंतर बघणार रियान असा फालतू टाइमपास करत होता, पण मी माझे पेशन्स ठेवते आणि ट्राय करते ती सिच्युएशन नाईसली हँडल करायचं. तसं रियान माझे खूप पेशन्स टेस्ट करत असतं. आतापर्यंत तरी हे बेटर होते, आतापर्यंत तरी यांनी काही खूप त्रास दिलेला नव्हता. ते मस्त लॉलीपॉप वगैरे त्यांच्यासाठी आणलेलं एंटरटेन म्हणून. त्यानंतर ही आमची फायनल फ्लाईट होती, आम्ही ज्या फ्लाईटमधून ट्रॅव्हल करणार आहे ती दाखवते तुम्हाला. सो हे जे टनलसारखं दिसते ना, तिथून जाऊन मग आपण फ्लाईटपर्यंत पोहोचतो, तेवढं वॉक केल्यानंतर.
कियान तर वॉक करत होता पण रियानला अजिबात वॉक करायचं नव्हतं. सो मी निघाल पूर्ण टाईम की रियानला असं कडेवरती घेऊन होती. त्यानंतर भरपूर वॉक होतं ते फ्लाईटमध्ये पण बराच वेळ त्याला घेऊन चालावं लागलेलं. आणि तो आता 4 इयर्सचा झालेला त्यामुळे त्याचं वजन आहे बरंच की हेवी वाटेल तो हातात. फायनली हे फ्लाईटमध्ये पोहोचलो आणि इथे सुद्धा माझं सीट एकदम मिडलमध्ये होतं म्हणजे एकदम एंडला पण नव्हतं पण ते सुद्धा वॉक करावं लागत होतं सीट शोधेपर्यंत. एवढीशी लहान दिसणारी फ्लाईट खालून किती मोठी असते आतमध्ये ते बघणार आणि किती लांबपर्यंत असते, किती सीट्स असतात आतमध्ये, भरपूर लोक बसू शकतात एवढे, आणि वरती बॅग्स ठेवायला जागा असते. ज्यांना फ्लाईट आतमधून कशी बघायची असते त्यांच्यासाठी हा छोटासा आमची सीट आहे. आता आम्ही प्रॉपर सीटवर बसलोय. इथे नंबर असतात हे वरती, त्या नंबरनुसार आपलं सीट आहे. इथे स्क्रीन आहे, पिलो वगैरे सगळं आहे, शॉल आहे पूर्ण. आता आम्ही तिघं बसलो आणि मागे हर्षल आणि फ्लाईट. आणि इथे बॅग्स ठेवायला वरती जागा असते. त्यानंतर इथे एसीचं सगळं कंट्रोल असतो, कोण आपल्याला काही हेल्प हवी तर ते बटन क्लिक करायचं ते सगळं असतं. सो या जर्नीमधला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट जो मला वाटतोय तो आतापर्यंत नीट चालू आहे की रियान व्यवस्थित आहे, अजिबात रडारडी किंवा चिडचिड अजून झालेली नाही आहे त्यांची. सो तुम्ही पुढे बघा सुद्धा. आणि हे फ्लाईटचे काही ब्युटिफुल क्षण मस्त कॅप्चर केले ते बघणार, खूप सुंदर होतं ह्या आणि नेक्स्ट क्लिपचे व्हिडिओ. आणि हे किड्स असतील त्यांना असे बॅग्स देतात त्याच्यामध्ये कलर वगैरे करायला, अजून ड्रॉइंग बुक वगैरे सगळं असतं. आणि त्या सोया तिघांना पण 3 बॅग स्पेशल भेटलेल्या. आणि हा छोटासा टेबल लागून असतो नेक्स्ट चेअरला, तो असतो आपले प्लेट ठेवायला. फायनली फ्लाईट स्टार्ट झालेली आहे बघणार. आणि हा डॅलसचा व्ह्यू होता वरतून, खूप छान दिसतंय ना. आणि आता व्हिडिओ बघता बघता एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओसुद्धा कसा वाटतंय ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोड्या वेळाने लाईट्स वगैरे बघणार, पर्पल वगैरे. कतारची फ्लाईट खूप सुंदर असते, मस्त आम्हाला ज्यूस आला आहे. हर्षलने इथे बिअर घेतलेली मस्त प्यायला, कियान रियानसुद्धा मस्त ज्यूस घेतलेला प्यायला. आणि आता पहिले तिथे ब्रेकफास्ट येतो आणि त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा म्हणजे काही हवर्स झाल्यानंतर जेवण येतं. सो अशा स्क्रीनवरती सगळे मूवीज वगैरे होते, इंडियन सगळ्या कंट्रीजमधले सगळ्या लँग्वेजचे तिथे मूवीज आणि ड्रामा कॉमेडी सगळं शो असतात. तर चांगला टाईमपास होऊ शकतो, झोपायचं असेल तर सगळं बंद करून झोपू पण शकतो. आणि इथे मला छान वाटलं की ते बाय लँग्वेजमध्ये आपलं पंजाबी, हिंदी, गुजराती आणि मराठीसुद्धा लँग्वेज होती. ते बघून मला एवढं छान वाटलं कतारच्या फ्लाईटमध्ये. आपले सगळे मराठी चॅनल्स, मराठी सिरियल्ससुद्धा होते मी दाखवते. आणि कियान रियानला गेम्स भेटलेले, पूर्ण फ्लाईट ते गेमच खेळत आले. त्यानंतर ते थोडे झोपून आले होते बघणार. रात्रीच्या टायमाला असं अंधार करतात ते छान. त्यानंतर जेवण आलेलं ते दाखवते, मस्त चिकन बिर्याणी किंवा
पनीर मखनी असं वेगवेगळे ऑप्शन होते. त्यातलं अमूने चिकन घेतलेलं. आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर झोपायचा टाईम होता, त्यामुळे मी यांना चांगलं जेवण करायला लावलेलं. असं बघणार हे इथे मी घेतलेलं ते चिकन बिर्याणी, त्यानंतर हे मस्त स्वीट होतं, त्यानंतर बुंदी रायता होता. थोड्या वेळाने अमायरा मागे गेली आणि कियान सुद्धा पुढे आला. आता झालं, ह्या दोघांना घेऊन मला झोपायला लागणार, मला टेन्शन आलं. त्यानंतर हे झोपले बघणार इकडे एका साईडला रियान, एका साईडला कियान, त्यानंतर माझे हात पकडले आणि मी मध्ये झोप बसलेली त्यांच्या, आणि माझ्या मागे हर्षलजवळ अमायरा झोपलेली. ती दाखवते, थोडंसंच दाखवतं आलं सीटच्यामधून जेवढा गॅप होतं. त्यानंतर आमच्या नेक्स्ट फ्लाईटसाठी आम्ही लँड झालेलो, ती होती दोहावरून, दोहा टू मुंबई. सो हे आम्ही निघालेलो. दोहा एअरपोर्ट आहे आणि इथे आमचा टू अँड हाफ आवर्स हॉल्ट होता. त्यानंतर इथेसुद्धा परत सगळी चेकिंग होणार, खूप टेन्शन येतं ते सगळं. वॉलेट, जीन्स, आपल्याला स्वतःला पूर्ण बॉडी साईडला घेऊन चेक करतात, खूप चेकिंग असते स्ट्रिक्टली. सो हे होतं दोहाचं एअरपोर्ट. सो असं टर्मिनलपर्यंत पोचायला आमची जिथे फ्लाईट होती तिथपर्यंत पोचायला आम्हाला बसमधून जावं लागलं. हे सगळं बस, ट्रेन, फ्लाईट एअरपोर्टच्या आतमध्येच असतं. जर तुमचं टर्मिनल खूप लांब असेल तर तुम्हाला बस आणि ट्रेननेसुद्धा ट्रॅव्हल करावं लागतो मध्ये. सो बी प्रिपेअर फॉर दॅट. असं नाही की तुम्ही फ्लाईटमधूनच जाणार सगळीकडे. त्यानंतर आम्ही पोचलो होतो आम्हाला जिथे पोचायचं होतं त्या टर्मिनलला. तिथे मस्त छान पार्क होतं मुलांना खेळायला, ते बरं झालं कारण की परत आम्ही सगळं रेडी होऊन बसलेलो होतो. सो इथं थोडा वेळ खेळलो आणि मी तर बसली होती, तिघं जण खेळले. म्हणजे त्यानंतर फायनली आम्ही मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचलेलो. मी इथे वाट बघत होती कारण की मला जे घ्यायला येणार होतं माझी फॅमिली अजून पोहोचलंच नव्हते, पण आम्ही लवकर पोहोचलेलो कारण की मी बोलले ना फ्लाईट पण लवकर पोहोचली, आमचं इमिग्रेशन पण ह्यावेळेस लवकर झालं आणि फायनली ते पण पोहोचले. आणि एवढं छान वाटलं सगळ्यांना भेटून. कतार टू दोहा टू मुंबई फ्लाईटचा जास्त व्हिडिओ नाही केला कारण की मला खूप त्रास होत होता त्या फ्लाईटमध्ये, टायर्ड झालं होतं म्हणून का काय. पण फायनली मी माझ्या फॅमिलीला भेटून फ्रेश फील करत होती. बघणार सगळे माझे भाऊ, बहीण, माझे फादर इन लॉ, माझे जेठ सगळे आम्हाला घ्यायला आलेले, खूप छान वाटलं. चला आता लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आमचे इंडियातले व्हिडिओज तर तुम्ही बघितलेच असणार. सो आता लवकर लवकर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. बाय बाय.